हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज उपवास स्पेशल थाली बनवली आहे। अगदी साधे सुद्धा पदार्थ बनवले आहे, पण हे बघा, ही चपाती कशी छान टम्म फुगून तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवली आहे। आषाढी एकादशी आता जवळच आलेली आहे आणि आपल्या सर्वांनाच उपवासाच्या दिवशी काय बनवावं असं टेन्शन असतं। तर चला या उपवासाला अशा प्रकारची रेसिपी बनवून बघा। अगदी खुसखुशीत मस्त अशी टेस्टी तयार होते आणि चपाती असल्यामुळे जास्त तेलाचा वगैरे प्रश्नच येत नाही। मी तर एक वाटी साबुदाणा घेतला आहे, साबुदाणा भाजून घेतला, कढईमध्ये घातला आणि एक 4-5 मिनटं लो फ्लेमवर हा साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाणा भाजताना छान असा फुलून येतो। अगदी लो फ्लेमवर मी व्यवस्थित साबुदाणा भाजून घेतला। भाजल्यानंतर याचा कलरसुद्धा बदलतो, अजून पांढरा शुभ्र होतो आणि हलका होतो थोडासा। पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतला। अगदी बारीक याची पावडर तयार करून घ्यायची, थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला म्हणजे चांगला बारीक झाला पाहिजे। हे बघा, अगदी बारीक तयार करून घेतलाय। हे जे पीठ आहे, हे आपलं जे तांदळाचं पीठ असतं तशा प्रकारे तयार होतं असं चरचरीत। काढून घेतलं एका डब्यामध्ये आणि पूर्ण साबुदाणा फिरवून घेतला। हे सर्व प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवलं होतं। साबुदाणा फिरून झाल्यानंतर गाळून घ्यायचा आणि रात्री तयारी करून ठेवली की सकाळी आपल्याला उपवासाच्या दिवशी गडबड होत नाही, व्यवस्थित सगळा काही स्वयंपाक तयार करता येतो। दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप आहे। पीठ घेतलं मी काढून एका भांड्यामध्ये आणि बटाटे उकडून घेतले होते। 3 बटाटे उकडले, त्यापैकी 1 बटाटा मी किसून या पिठामध्ये घालून घेतला आणि उरलेले 2 बटाट्याचे आपण आमटी करणार आहे। चांगले बटाटे शिजून घेतले आणि लवकर शिजावे म्हणून मी 2 तुकडे केले होते, त्यामुळे अर्धा अर्धा असं 2 वेळेस किसून घेतला। त्यानंतर यामध्ये मीठ घातलं आहे। मीठ घालून आधी बटाटा आणि पीठ मीठ सर्व एकत्र करून घ्यायचं, लगेच पाणी नाही घालायचं यामध्ये। पूर्ण पिठाला बटाटा व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगत जा। त्यानंतर मी थोडंसं पाणी घेतलं आणि यामध्ये मिक्स करून घेत आहे। तसे एक वाटी पिठासाठी जवळपास 1/4 वाटी पीठ पाणी वापरावं लागतं, पण ते हळूहळू घालावं लागतं। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। साबुदाणा पीठ हे हलकंसं ड्राय होतं, त्यामुळं याला पाणी आटून जातं, कारण आपण जेव्हा साबुदाणा भिजत घालतो त्यावेळेस रात्रभर भिजल्यामुळे त्यात पाण्याची गरज पडत नाही, पण हा पूर्ण ड्राय साबुदाणा असल्यामुळे याला बरंचसं पाणी आटतं। त्यामुळे मी असं पाणी घालत घालत चांगलं पीठ हे तिंबून घेतलं हातानेच। एवढ्या सारणाच्या 6 चपात्या तयार होतात छोट्या आकाराच्या। चांगलं तिंबून घेतलं आणि त्यानंतर या पिठाला मी असे होल पाडून घेतले थोडेसे, कारण जो साबुदाणा पूर्ण ड्राय आहे त्याला थोडंसं भिजण्यासाठी पाण्याची गरज असते। आणि ह्या होलमध्ये मी थोडं थोडं पाणी घालून घेतलं, जवळपास अर्ध्या वाटीतलं अर्धं पाणी म्हणजे 1/4 वाटी जवळपास यामध्ये मी पाणी घालून घेतलं थोडंसं। आणि आता हे पीठ आपल्याला 1 तास असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा चपात्या करू त्यावेळेस त्याची काट उलणार नाही आणि व्यवस्थित असं नरम तयार होईल। हलकंसं पातळ भिजवायचं आहे भिजवताना आणि असं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे साबुदाणा पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतो आणि मस्त अशा चपात्या आपण याच्या तयार करू शकतो। झाकून ठेवलं याला, त्यानंतर आपण आता दुसरं प्रिपरेशन करून घेऊया। मी ते एक भांडं ठेवलंय, त्यामध्ये अगदी थोडंसं 1/2 चमचा तूप घातलं आहे। आपण भगरचा भात करून घेऊया। त्यानंतर 1/2 वाटी भगर मी स्वच्छ धुवून घेतली होती। धुवून अशा प्रकारे जेव्हा आपण तुपामध्ये भगर परतून घेतो त्यावेळेस त्या ज्या भाताची चव लागते ती खूप छान लागते, थोडासा असा हलका फुलका होतो हा भगरचा भात। मिक्स करून घेतलं 1-2 मिनिट व्यवस्थित आणि यामध्ये पाणी घातलं आहे। 1/2 वाटी भगरसाठी 1 वाटीभर पाणी घातलं यामध्ये। चवीपुरतं मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून लो फ्लेमवर हा भात शिजवून घेतला।
त्यानंतर अजून एक भांडं घेतलं मी, आपण यामध्ये बटाट्याची पातळ भाजी करूया. मी एका भांड्यामध्ये तेल घातलं आहे, त्यामध्ये तिखट घातलं आहे. त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे कट करून घेतले होते ते घातले आणि मिक्स करून घेतले व्यवस्थित. आमच्याकडे उपवासाला जिरे नाही खात किंवा कोथिंबीर पण नाही वापरत, त्यामुळे मी नाही घातलं. जर तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही नक्की वापरा. मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पाणी घातलं. यामध्ये थोडं जास्त पाणी घालायचं, म्हणजे ही जी भाजी आहे ही आपल्याला भगरच्या भाताबरोबर पण खाता येते आणि चपातीबरोबर पण, जे आपण साबुदाण्याची चपाती करणार आहे त्याबरोबर पण सर्व करता येते. मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि मीठ घातलं चवीपुरतं. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा हा कूट तयार करून घेतला होता तो घातला. चांगलं मिक्स करून घेतलं आणि लो फ्लेमवर गॅसवर ही भाजी शिजायला ठेवून दिली. हे बघा, भातातलं बऱ्यापैकी पाणी आटलं होतं. जवळपास 5 ते 7 मिनिटांनंतर दाखवते तुम्हाला, थोडंसं पाणी शिल्लक राहिलं होतं आणि भाजीसुद्धा आपली छान उकळून घेऊया, म्हणजे छान चवदार ही भाजी तयार होते. मिक्स करून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे, तेल गरम करून घेतलं आणि यावर बटाट्याचे वेपर्स आणि चकल्या तळून घेऊया. हे बटाट्याचे वेपर्स आणि चकल्या मी घरीच तयार केलेले आहे, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहे. बघितले नसेल तर एकदा नक्की बघा. किंवा मग तुम्हाला तळलेलं काहीच खायचं नसेल तर तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालतंय. तसं पण उपवासाच्या दिवशी आपल्याला तिखट वगैरे असंच खायला आवडतं. तळलेलं नाही खायची इच्छा असते, किंवा नॉर्मल असं जेवण असलं तर चांगलं असतं. त्यानंतर बटाट्याचे वेपर्स तळून घेतले, त्यानंतर मी चकल्या तळून घेतल्या. या हा चकलेचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे. भात शिजवून झाला होता आणि आपली भाजी पण शिजवून झाली होती. आता चांगली अशी घट्टसर तयार झाली उकळल्यानंतर. गॅस बंद केला मी आणि आपण आता चपात्या करून घेऊया. आपण जे साबुदाण्याच्या पिठामध्ये पाणी घातलं होतं ते पूर्णपणे ऑब्झर्व झालं होतं. मी हाताला हलकासा पाण्याचा हात लावला आणि परत एकदा हे कणिक व्यवस्थित मळून घेतलं हाताने. चांगलं नरम झालं होतं हे. आता हलकासा तुपाचा हात लावला मी आणि त्यानंतर हे जे कणिक आहे त्यातलं थोडासा उंडा तोडून घेतला चपातीसाठी. उपवास होता म्हटल्यावर पोळपाट बेलनं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला आपण तुपाचा हात लावला आणि थोडासा उंडा घेऊन याला व्यवस्थित मळून घेत आहे. चांगलं नरम तयार झालं होतं हे पीठ. आता याची आपण चपाती लाटून घेऊया. हे जे डब्यात पीठ आहे ते सुद्धा साबुदाण्याचंच पीठ वापरलं होतं मी लावायला वरून. किंवा तुमच्याकडे जर असेल तर राजगिऱ्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. मध्ये मध्ये पीठ लावायचं जेव्हा चिटकायला लागली चपाती तेव्हा, आणि हळूहळू ही चपाती लाटून घ्यायची. खूप पातळ किंवा खूप जाड न लाटता मीडियम आकाराची चपाती लाटून घेतली. साईडला तवा गरम करून घेतला होता मी. चपाती तव्यावर घातली, थोडं भाजण्यासाठीच थोडा जास्त वेळ लागतो या चपातीला. एक साईड भाजून झाली होती, त्यानंतर मी हलकासा तुपाचा हात लावलायला. तुम्हाला जर तूप नाही लावायचं तरी सुद्धा चालतं, तशी सुद्धा छान लागते ही चपाती. मस्त अशी टंब फुगून तयार होते हे बघा. अशाच प्रकारे मी सर्व चपात्या तयार करून घेतल्या. 6 चपात्या तयार झाल्या होत्या. तयार केलेले चपाती लगेचच गरम गरम सर्व करायची. गार झाल्यानंतर ही चपाती हलकीशी, याचं जे टेक्स्चर आहे ते असं ताणल्या जातं, त्यामुळे गरम गरमच सर्व करायची. तयार झालेली चपाती, बटाट्याची भाजी, भगरचा भात आणि त्यानंतर चकली, चिप्स आणि थोडंसं केळीचं शिकरण, मी अशाच प्रकारे सर्व थाळी सर्व केली होती. उपवासाची थाळी तयार झाली होती. तुम्ही पण नक्की बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे. आषाढी एकादशीला आपल्याला दिवसभर उपवास असतो, सकाळी किंवा संध्याकाळी. अशा प्रकारे हलका फुलके थाळी नक्की बनवून बघा.
कारण जेव्हा साबुदाणा किंवा साबुदाणा वडे बनवल्या जातात त्याचा त्रास होतो, पण अशा प्रकारे जर आपण भगरचा भात किंवा चपाती वगैरे बनवल्या तर याचा कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.